नमस्कार, मी रश्मी शंखनाद, न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तारीख 17 फेब्रुवारी 2018 हाच तो काळा दिवस होता ज्या दिवशी नागपूरचे पत्रकार रविकांत कांबळे यांचं सर्व काही हिरावून घेण्यात आलं। आज तो काळा दिवस होता जो त्यांच्या आयुष्यातून कधीही पुसला जाऊ शकणार नाही, कारण याच दिवशी त्यांची आई आणि 1.5 वर्षीय चिमुकलीचा वस्तीतच राहणाऱ्या शाहू दाम्पत्यांनी मिळून निर्दयी खून केला होता। या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह 4 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून खटला जिल्हा न्यायालयात चालवला आणि आज तब्बल 5.5 वर्षाच्या नंतर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल सुनावला असून या घटनेतील 3 मुख्य आरोपींना म्हणजेच गणेश शाहू, अंकित शाहू आणि गुडिया शाहू यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। तर या प्रकरणात चौथा आरोपी घटनेच्या वेळी अल्पवयीन असल्यामुळे त्याला 3 वर्षाची शिक्षा सुनावली गेली। या प्रकरणात गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील म्हणून विधितज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती। अधिवक्ता निकम यांनी कोर्टासमोर मांडलेले 35 साक्ष आणि पुरावे पाहता आज न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी करार देत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। 17 फेब्रुवारी 2018 नागपूरच्या हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत जघन्य अशी घटना घडलेली होती। या घटनेमध्ये शाहू दाम्पत्यांनी मिळून कांबळे कुटुंबीय जे आहेत पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि त्यांच्या चिमुकल्या मुलीचा निर्घृण हत्या केलेली होती। ह्या घटनेला आता 5.5 वर्ष झाले आहेत आणि या प्रकरणाचा आज निकाल आलेला आहे। आपल्यासोबत इथे कायदे तज्ज्ञ जे आहेत ते उज्ज्वल निकम सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय नेमका निकाल आला आणि आपण काय अपेक्षित केलं? 17 फेब्रुवारीला ज्या पद्धतीने ह्या आरोपींनी 2 निष्पाप जीवांची हत्या केली, ती हत्या पाहता न्यायालयाला मी विनंती केली की ह्या आरोपींचं क्रौर्य अत्यंत उच्च थराचं आहे आणि म्हणून पत्रकार रविकांत कांबळे यांच्या मातोश्री आणि त्यांची मुलगी 1.5 वर्षाची हिच्या ज्या निघृणपणे खून केला ते पाहता यांना तर खरं फाशीची शिक्षाच मिळायला हवी होती, परंतु फाशीच्या शिक्षेची न मागणी करता मी म्हटलं यांना दोघांनाही मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, की जेणेकरून जीवनपणी त्यांना एखाद्या यातना भोगल्या पाहिजेत। या हेतू करता मी सांगितलं की दोघी आरोपींना, तिन्ही आरोपींना विशेषतः गणेश, अंकित आणि गणेशची पत्नी गुडिया या तिघांना मर्डर या आरोपाखाली तिघा आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, न्यायालयाने ही विनंती मान्य केली। आरोपीतर्फे युक्तिवाद करण्यात आला की त्यांना 14 वर्षापर्यंतची शिक्षा देण्यात यावी। याचं प्रतिपादन करताना आम्ही न्यायालयाला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत जन्मठेपेची असते, न्यायालयाला ती शिक्षा कमी करण्याचा अधिकार नाही आणि म्हणून न्यायालयाने आज 3ही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि दोघांच्या डेड बॉडीज दोघांची प्रत्येकाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला म्हणून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून तिघांना देखील 201 या आरोपाखाली पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने दोषी ठरून 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे। यातील एक अल्पवयीन आरोपी होता त्याला देखील न्यायालयाने दोषी ठरवलं, परंतु त्याला 3 वर्षाची शिक्षा दिली आहे, अर्थात त्याला तुरुंगात त्याकरता राहावं लागणार नाही। सर, समाज मन सुन्न करणारी घटना होती, समाजातूनच मागणी होती की या प्रकरणात दोषींवर जे आहे ते फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी होती। आज जे आहे ते जशा प्रकारचा निकाल आलेला आहे, तुम्ही समाधानी आहात? निश्चितपणे मी समाधानी आहे की पत्रकार रविकांत कांबळे हा समाजातील एक चांगला पत्रकार म्हणून काम करीत असताना त्याच्यावरती असा दुःखाचा डोंगर कोसळा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे। कठोर शिक्षेचा उद्देश फक्त त्या गुन्हेगाराला शिक्षा नाही तर समाजात अशा प्रकारची गुन्हेगारी नष्ट व्हावी व इतरांना एक वचक बसावा, पुढच्या स्टेज मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे आम्ही शिक्षेची मागणी केली, न्यायालयाने ती मंजूर केली, त्यामुळे आम्ही या शिक्षेवरती समाधानी आहोत। या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना सुनावलेली शिक्षा अत्यंत उचित न्याय असल्याची भावना व्यक्त करत पत्रकार रविकांत कांबळे यांनी निर्णयावर समाधान व्यक्त केलं। या प्रकरणात तपास यंत्रणेनं आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेल्या युक्तिवादामुळेच हा निर्णय येऊ शकल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। 2018 साली झालेल्या या जगंड हत्याकांडात सर्वात जास्त सफर झालेले रविकांत कांबळे आपल्या सोबत आहेत। रविकांत, आज जो निकाल न्यायालयाने दिलेला आहे तुम्ही समाधानी आहात का? बिल्कुल, आम्ही समाधानी आहे। माननीय जिल्हा सत्र न्यायालय श्री गावंडे साहेब यांनी आज या निकालावरती सुनावणी दिलेली आहे। या निकालामध्ये जे मुख्य 3 आरोपी आहेत यांना दुहेरी जन्मठेप मरेपर्यंत दिलेली आहे। एक जुवेनाईल नाबालिग मुलगा होता त्याला 3 वर्ष शिक्षा दिलेली आहे।
ह्यात केस मध्ये सुरुवातीचे तपास अधिकारी एसीपी राजेंद्र मनसूर साहेब यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचे जे रायटर आहे हर्षल खोब्रागाडे जी यांनी खूप मेहनत घेतली आहे. तसेच आमचे ॲडव्होकेट समीर सोनवणे सर त्यांची पूर्ण टीम आणि विशेष म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांनी ही केस कोर्टासमोर व्यवस्थितपणे मांडलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या राज्याचे अगोदर मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस सर आणि आता जे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यांचे मी आभार मानतो. कारण की त्यांच्यामुळे माननीय उज्ज्वल निकम साहेब हे आम्हाला मिळाले ह्या केसमध्ये आणि ही शिक्षा जी झालेली आहे त्या शिक्षेमुळे आम्ही आम्हाला पूर्ण कांबळे परिवाराला आम्ही समाधानकारक आहोत. रविकांत, 5.5 वर्ष लागले न्यायासाठी. तुम्ही सातत्याने म्हणत होते की खूप उशीर लागतो आहे, काय सांगा? कायद्याच्या अनुषंगाने जितका वेळ लागायचा तितका वेळ लागतोच, पण न्याय मिळायला हे महत्वाचं आहे. आपण बघितलं की आज 5.5 वर्षांच्या नंतर जे आहे ते कांबळे कुटुंबियांना न्याय मिळाला आहे आणि या कोर्टाकडून जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्या शिक्षेमुळे आम्ही समाधानी झालेलो आहोत, अशा प्रकारची प्रतिक्रिया रविकांत कांबळे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे, सहसनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.